ब्रेकिंग न्यूज, तब्बल 52,42,000 रुपयांचा मद्यसाठा जप्त. फक्त गोव्यात विक्री करण्यासाठी परवानगी असतानाही मद्यसाठा असलेला ट्रक पुण्यात आणलेल्यानं उत्पादन शुल्क विभागानं धडक कारवाई केली. या कारवाईत वाहनांसह तब्बल 52,42,000 रुपयांचा मद्यसाठा जप्त करण्यात आला. ट्रक चालक कृष्णा तुळशीराम कांदे वय 30 याला राज्य उत्पादन शुल्क विभागानं ताब्यात घेतलंय. त्याच्यावर मुंबई दारूबंदी कायद्याच्या विविध कलमानुसार तसेच फसवणूक बनावट पद्धतीनं मद्य विक्री करत असल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलाय. या प्रकरणी अधिक माहिती अशी की वारजे माळवाडी परिसरात फक्त गोव्यात विक्री करण्यासाठी परवानगी असलेला एक मद्याचा ट्रक आला असल्याची माहिती उत्पादन शुल्क विभागाला मिळाली होती. त्यानंतर राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या एका पथकानं सापळा रचून हा ट्रक ताब्यात घेतला. या ट्रकमध्ये वेगवेगळ्या ब्रँडचा 52,42,000 रुपयांचा मद्यसाठा आढळून आला. उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारी या प्रकरणी अधिक तपास करत आहेत. प्रतिनिधी सौ शाहीन काझी, CBS न्यूज मराठी, पुणे.